नमस्कार, माझे नाव सोपान मधुकर मोकाट, मुक्काम पोस्ट बोराळी, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. आम्ही सिमला मिरची गेले 6 वर्षापासून लागवड करतोय आणि आम्हाला सिमला मिरचीमध्ये फक्त थ्रिप्स ह्या किडीसाठी जास्त प्रयत्न करावा लागतो. थ्रिप्सचा जास्त प्रॉब्लेम राहतो. हो, थ्रिप्सचा जास्त प्रॉब्लेम राहतो. थ्रिप जर आला तर तुमचे बारीक कवळे शेंडे ते डॅमेज करते आणि त्याच्यामुळे फुलकळे येत नाही. किंवा आलेल्या फुलात जर थ्रिप शिरला तर त्याला एक असं चित्रविचित्र करून टाकते, त्याच्यावर खरड्या येतो आणि माल मग तो 2 नंबर क्वालिटीमध्ये विकला जातो स्वस्त भावात. जर थ्रिप्सवर नियोजन केलं तर माल योग्य पद्धतीचा निघतो आणि मार्केट पण चांगलं भेटतं. तर आम्ही थ्रिप्ससाठी याला सुरुवातीला एलो ट्रॅप लावले असे. एलो ट्रॅपमुळं तुमचं थ्रिप्स, मावा, सफेद माशी याचं चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळतं. त्याच्यावर सगळं चिपकलं हो झाडावरती आणि त्याच्यानंतर रासायनिकमध्ये मग आबामॅक्टिन, आबासिन, डेलिकेट, त्याच्यानंतर तुमचं बेनिवा हे असे स्प्रे घ्यायचे रेग्युलर चालू असतं. हो, हे रेग्युलर चालू असतं. आता बेनिवाचे किती स्प्रे केले? आता बेनिवाचे 3 स्प्रे झाले आतापर्यंत. हिला किती अंतराने? ते एक 20 ते 25 दिवसाच्या अंतराने झाले. आणि बाकी दुसरे कुठले स्प्रे दिले? बाकी कुठले बुरशीनाशक किरकोळमध्ये लागतं. बुरशीनाशकाची जास्त गरज नाही वरून, फक्त किडीसाठी नियोजन करावं लागतं आणि मुख्यतः थ्रिप्ससाठी. बाकी दुसरी किड नाही त्याला. इथं कुठं प्रादुर्भाव नाही ना थ्रिप्सचा? नाही, प्रादुर्भाव नाही आता कुठंच. थ्रिप्सने म्हणजे काय अडचण येते चाटले? थ्रिप्सनी ज्यावेळेस थ्रिप ते फुलं डॅमेज करतं ना, बारीक ज्यावेळेस कळी असते ते त्याच्यातून रस शोषल्यामुळे ना त्याच्यावर एक अशा ज्यावेळेस फळ मोठं होतं त्यावेळेस त्याच्यावर अशा रेगा पडल्या जातात आणि त्याला मिरचीला मार्केटमध्ये डिमांड नाही आहे. आणि झाडाला पण शेंडा खाऊन घेतल्यावर? हो, शेंडा जर थ्रिप्सनी रस शोषण केलं तर शेंड्याची वाढ कमी होती, येणारी पानं अशी चित्रविचित्र निघतात, त्यामुळे मग मिरचीचं पोषण होत नाही.